किल्ले रायगडावर आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा. हजारो शिवप्रेमींनी रायगड फुलला. रायगडावर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शहांची फोनवरून चर्चा. फडणवीसांच्या पदमुक्तीच्या विनंतीनंतर फोन केल्याची माहिती. संजय राऊतांकडून फडणवीसांचा राजकारणातील पुरुष आनंदीबाई म्हणून खोचक उल्लेख. तर फडणवीस राज्याच्या राजकारणातील खलनायक असल्याची राऊतांचं वक्तव्य. कोकणात पुन्हा राणेविरुद्ध सामंत संघर्ष पेटणार. भाजपचे नेते निलेश राणेंच्या रत्नागिरी मतदारसंघावरील दाव्यामुळे महायुतीत भाजपविरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता. लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांकरता धोक्याची घंटा. भाजपच्या 3 आमदारांकडून उमेदवारांना लीड मिळवून देण्यात अपयश. दिल्लीत आज एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक. दिल्लीत एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं बोलवलं. मी पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी रेकॉर्ड लावतायत. संजय राऊतांचा ट्विटद्वारे फडणवीसांवर निशाणा. तर फडणवीसांचा अहंकार आणि माज मराठी माणसांनी उतरवल्याचा राऊतांचा घणाघात. माझी आई पक्षाकरता आणि एनडीए करता चांगली लढली. ती आम्हा सगळ्यांसाठी विजयीच. सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थ पवारांचं भावनिक ट्विट. युगेंद्र पवारांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं. मात्र कुस्तीगीर संघटनेचं कोणतंही पत्र अद्याप आलं नसल्याची युगेंद्र पवारांची माहिती. राज्यातल्या एकूण खासदारांपैकी अर्ध्याहून अधिक खासदार मराठा. राज्यातील नवनिर्वाचित 48 पैकी 26 खासदार मराठा. 9 खासदार ओबीसी तर 6 खासदार अनुसूचित जातींचे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, श्रीरंग बाणे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंची नावं आघाडीवर. मुंबईच्या समुद्रात आज उंच लाटांचा अंदाज. समुद्रात 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता. मुंबईत 10% पाणीकपात लागू. धरणांमधील पाणीसाठा 60%. मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. पालघरमधील धामणी कवडसा धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट. धामणी धरणामध्ये 19% पाणीसाठा शिल्लक. मान्सून येण्यास विलंब असल्यास पाणी टंचाईची चिन्ह. फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी. देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा. लोकसभेत राज्यात फटका बसल्यानंतर फडणवीसांची भूमिका. नरेंद्र मोदींचे शिष्य असलेल्या फडणवीसांचं राजीनाम्याचं नाटक. तर राजीनामा देऊन योगींचा वळी घेण्याचा डाव. संजय राऊतांची वेगळीच थिअरी. अजित पवारांसोबतचे 10 आमदार घर वापसीच्या तयारीत. अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी संवाद. 10 आमदारांनी सुप्रियांशी संपर्क साधल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.